पण मन होऊ शकत नाहीत म्हणतात त्यांच्या बुद्धीची किव येते दया येते मला त्यांच्या बुद्धीची हे असले पिसाळलेले कुत्रे यांची जागा माणसामध्ये नाही यांची जागा जनावरामध्ये हे सुद्धा या माध्यमातून आणि म्हणून येत्या 4-8 दिवसात यात आरोपी डॉक्टर जर आरोपी झाला नाही त्याचं हॉस्पिटल बंद झालं पाहिजे ज्या ठिकाणी आमची भाईण मारली ते हॉस्पिटल बंद झालं पाहिजे त्याचं लायसन जप्त झालं पाहिजे आणि त्याला या घटनेमध्ये सह आरोपी केलं पाहिजे सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे आणि एक असणार वडील सातत्याने सांगतायत या हद्दीतल्या पोलीस सुद्धा महिलाच आहेत त्यांनी जर भूमिका घेतली असती तात्काळ तर आमची बहीण वाचली असती आणि म्हणून त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये कसूर केलेला आहे त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे गावातले कोण 8-10 लोक त्यांचा काय संबंध दीक्षाला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये 2 वाजेपर्यंत बसायचा हे हॉस्पिटलमधले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा हे 8-10 लोक कोण होते ते तपासा आणि त्यांना सुद्धा सह आरोपी करा आज भी आरोपीचा कुणीतरी नातेवाईक पीडितांच्या घराकडे चक्रा मारतोय त्याला या ठिकाणाहून सांगतोय आता पॅन्थर आलेला आहे तुझा चक्रा नकरा बंद कर तुझ्या फुसारक्या बंद कर गाडी घेऊन घराकडे यायचं नाटक करायचे धमकी देण्याचा प्रयत्न करायचा पोलीस लांब राहिले पुन्हा मग आम्ही बंदोबस्त तुझा केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून आज सुद्धा पीडित कुटुंबाला पाहिजे तसं पोलीस संरक्षण नाही या ठिकाणी कायम स्वरूपी या ठिकाणी संरक्षणाची गरज माझे कुटुंब सुद्धा धोक्या आणि म्हणून मित्रांनो आज आपली वार्ता सुरू आहे संवेदना वेदना मेलेल्यात कुणाचं कुत्र मेलं तर ब्रेकिंग न्यूज होती परंतु आमचे आया बहिणींना 20 पाजून मारून टाकलं जातं तरी सुद्धा बातमी होत नाही आमचा आवाज होत नाही काय असती 4 वर्षाची चिमुरडी या उस्मानाबादच्या धानोऱ्यामध्ये 8 दिवसापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला 4 वर्षाची चिमुरडी या माजलगावमध्ये 9 वर्षाच्या मुस्लिम मुलीवरती बलात्कार झाला काय असती 9 वर्षाची आयो यांना काळीज नाही दगडाचे झालेले हे काळ होता अशी घटना घडली तर काळीज असणारे आमदार खासदार मंत्री निदान घरी तरी यायचे कोणत्या जातीचा धर्माचा आहे म्हणून बघत नव्हते माणूस म्हणून बघायचे परंतु आज जात म्हणून बघायला लागले या सगळ्या लहान लहान मुलींना संपवलं जाते त्यांच्या बलात्कार केला जातोय अशामुळं त्यांना वाटतं पोलीस आमच्या खिशातले सत्ता आमच्या खिशातली आहे आमदार आमच्या खिशातलाय आमचं कुणी वाकडं करणार नाही असं त्यांना आणि या लोक तुटून पडलेत आणि म्हणून आपल्या आया बहिणीच्या रक्षणासाठी आपल्या समाजाच्या रक्षणासाठी बंड करून उठा आणि स्वाभिमानाने आपल्या समाजाला वाचवण्यासाठी मैदानात उतरा या दीक्षाच्या गावातून शपथ घेतोय की आरोपींना शिक्षा होईपर्यंत आम्ही लढत राहणार जर का महाराष्ट्रात पुन्हा अशा घटना घडल्या तर आता आम्ही पोलिसांची वाट बघणार नाहीत त्यानंतर सारखं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत हे या दीक्षाच्या गावातून मी ठणकावून मित्रांनो आपली बहीण गेली हा आवाज थांबता कामा नये हा आवाज महाराष्ट्रात गेला पाहिजे या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की थोडी जरी संवेदना असेल तर दीक्षाच्या घरी भेटायला या माणूस म्हणून तरी नीट वागायला शिका
आणि नसेल जमत तर आम्ही खंबीर आहे. आमच्या बापाचं संविधान खंबीर आहे. त्या संविधानाच्या बळावरती या जातीवाद्यांना कसं वटणीवर आणायचं हे आम्हाला माहिती आहे. कुणालाही आम्ही सोडणार नाही. जोपर्यंत दीक्षाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहणार असं असणारं आव्हान करतो. कुटुंबाच्या ठामपणे महाराष्ट्र पाठीशी आहे. त्यांनी एकटं समजायचं काम नाही. चार दिवसामध्ये हिंगोलीत जर का तात्काळ एसपीनी भूमिका घेतली नाही, सगळ्याची सगळे अटक केले नाहीत, तर लाखोच्या संख्येने हिंगोलीमध्ये पॅन्थर धडकल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान करतो. आणि माझ्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली.